काफी अच्छा एक्ट भी किया है उन्होंने. सबसे पहले तो मैं नव कर्नाटका फिल्म अकेडमी के सर जो बैठे हैं उनको धन्यवाद कहना चाहता हूँ जिन्होंने हमको यहाँ पे इस प्लेटफॉर्म पे बुलाया और बात करने के लिए बोल रहे हैं. और ये हमारी जो मूवी है तीन शाने मूवी जो भी एक लेटेस्ट कैरेक्टर जो चल रहे हैं यंग जनरेशन को आज के तारीख में उनको शॉर्टकट पैसा कमाने का जो एक ड्रीम है वो लोग वो उसी तरीके से काम करते हैं. और प्रोड्यूसर जो है संजय भाई सुनकर ये बेलगाम से है नॉर्थ कर्नाटका के पहले प्रोड्यूसर हैं जो बॉलीवुड के अंदर मूवी बना रहे हैं. और अनिस बाबू कुमार भी काफी अच्छे डायरेक्टर हैं वो तो आपके शहर के दरबार से ही है जिन्होंने काफी मेहनत की इस मूवी के अंदर और हर चीज में प्रमोशन से लेकर के मेकिंग से लेकर प्री प्रोडक्शन पोस्ट प्रोडक्शन सारी चीजों को हैंडल कर रहे हैं और काफी अच्छी मूवी बनी है. और ये मूवी जब थिएटर में आएगी तो काफी अच्छी मूवी है. तो जैसे जिस तरीके की मूवी अभी चलते हैं कॉमेडी जनर की मूवी है तो ये काफी अच्छी मूवी है. जब आप देखेंगे तो आपको ज्यादा अच्छा लगेगा ज्यादा पसंद आएगी मूवी. और मूवी जो है सब परिवार के लिए है एक फैमिली एंटरटेनमेंट मूवी है कॉमेडी जनर के. एक बार आप थिएटर में देखिए तो और भी आपको अच्छा लगेगा जब आप देखेंगे तो मजा भी आपको आएगा. तो इससे मैं अपने स्पीच खत्म करता हूँ. थैंक यू. ये थिएटर अभी टोटली इंडिया के अंदर हम लोग 350 प्लस थिएटर के अंदर है और प्लस काफी मल्टीप्लेक्सेस भी है और ओवरसीज मार्केट में भी मूवी. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಈ ತ್ರಿಶಾನ ಹಾಸ್ಯ ಚಲನಚಿತ್ರವನ್ನು ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಧಾರವಾಡದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅನೀಸ್ ಭಾರತದಲ್ಲಿ ಡೈರೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದವರೇ ಬೆಳಗಾವಿ ಈ ಸಿನಿಮಾನ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ಸಿನಿಮಾ 27 ತಾರೀಕಿಗೆ ಇದು ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲೇ ಇಡೀ ಭಾರತದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಬಿಡುಗಡೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಸಿನಿಮಾಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಮತ್ತೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ನೀಡಬೇಕಾಗಿದೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇದು ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾಗಿದ್ದ ಪ್ರದೇಶ. ಎಲ್ಲಿ ಹೋದ್ರೂ ಸಹಿತ ಒಂದು ಕಲ್ಲು ಹೋಗಿದ್ರೆ ಇವತ್ತು ಧಾರವಾಡದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸಾಹಿತಿಗಳ ಮನೆಯವರಿಗೆಲ್ಲ ಇವತ್ತು ಕಲ್ಲು ಬರ್ತದೆ. ಸೊ ಈ ಹಿಂದೆ ಡಾಕ್ಟರ್ ದರಾ ಬೇಂದ್ರೆ ಇರ್ಬೋದು ಹಿಂದೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಗಿರೀಶ್ ಕಾರ್ನಾಡ್ ಅವರಿರ್ಬೋದು ಇವರು ಸಾಕಷ್ಟೆಲ್ಲ ಮೂವಿಗಳು ಸಿನಿಮಾಗಳು ಸೇರ್ತಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಅವಾಗ ಹೇಳ್ದಂಗೆ ಧಾರವಾಡದಿಂದನೇ ಸಿನಿಮಾ ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿರೋದು. ಇವತ್ತು ಸಿನಿಮಾ ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿದೆ. ಇದು ಅನೇಕ ಕಾರಣಾಂತರಗಳಿಂದ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಸಿನಿಮಾ ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಇದೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದಂಥ ಎಲ್ಲ ಪ್ರತಿಭೆಗಳು ಹೊರಹೊಮ್ಮಬೇಕು ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಪಕರು ನಿರ್ದೇಶಕರು ಎಲ್ಲ ಹೊರಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಇಂಥ ತ್ರೀಕ್ಷಣ ಸಿನಿಮಾಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಇದು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಕುಟುಂಬದವರು ಸಹಿತ ಈ ಸಿನಿಮಾನ Risk.